वळूया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। प्रादेशिक पक्षांच्या उत्पन्नामध्ये शिवसेना देशात दुसऱ्या क्रमांकावरती असल्याचं समोर आलंय। आता याला विचारसरणीचं आकर्षण म्हणायचं की सत्तेची गोड फळ हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे। पाहूयात एक रिपोर्ट। शिवसेना बनली अरबपती, एका वर्षात 111 कोटींचं उत्पन्न, एवढ्या देणग्या दिल्या कुणी? पक्ष सत्तेत आल्यानंतर इलेक्टोरल बॉन्ड्सची जी पद्धत झाली आहे त्यात एका हाताने तुम्ही देणगी द्या आणि दुसऱ्या हाताने कंत्राट घेऊन जा असं तत्व अंमलात आणल्याचं सातत्यानं बोललं जातं। शिवसेनेनं देखील तेच अंमलात आणल्याचं दिसतंय। सर्वाधिक उत्पन्न असलेल्या प्रादेशिक पक्षांच्या यादीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे। या यादीवर एक नजर टाकूया। 2019 ते 2020 या आर्थिक वर्षात सर्वाधिक उत्पन्न होतं ते अर्थातच भाजपचं। भाजपनं या काळात 3623 कोटी रुपये कमावले। दुसऱ्या क्रमांकावर आहे काँग्रेस पक्ष। काँग्रेसनं या कालावधीत 682 कोटी कमावले। KCR यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीचं उत्पन्न होतं 130 कोटी, तर शिवसेनेला 111 कोटी मिळाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 85 कोटींचा निधी मिळाला। सामान्य माणसाला इन्कम टॅक्स रिटर्न्स भरावे लागतात, पण राजकीय पक्ष मात्र उत्पन्नाच्या बाबतीत कुणालाच उत्तरदायी नाही। हा भेदभाव म्हणजे सामान्य माणसाची आपल्या यंत्रणेनं केलेली चेष्टाच म्हणायला हवी। वैदही काणेकरसह रिपोर्ट, साम TV न्यूज।